संयोजक सार्वजनिक पक्ष पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित मित्र, सर्वजी जसं म्हणाले की काल मावळ या ठिकाणी आज सकाळी पुणे शहरामध्ये आणि दुपारनंतर इकडं असा अत्यंत व्यस्त कार्यक्रमामध्ये आपला हा कार्यक्रम उशिरा सुरू झाला. खरं म्हणजे इथून पुढे फक्त शाखा उद्घाटन असेल तर शाखाच उद्घाटन करा, म्हणजे संध्याकाळी सभा ठेवू नका. आणि सभा ठेवायची असेल तर शाखा उद्घाटन ठेवू नका. म्हणजे अनेक नेत्यांना मागं लावावं लागतं, अरे सभा लावा, कुणाला म्हणावं लागतं शाखा खोला, आणि आपल्याला सांगावं लागतं एका दिवशी एकच करा, दोन्ही करू नका. याच्यावरून मला काय म्हणायचंय तुम्हाला समजतं. याच्यापेक्षा जास्त टिप्पणी करून मला खालच्या पायरीवरती उतरायची अजिबात इच्छा नाही. पण यातून एक बाब स्पष्ट आहे, हे संघटन बनवणं फार गरजेचं आहे. संघटनेशिवाय वैयक्तिक माणूस मोठा होईल, आणि आंबेडकरी चळवळीमध्ये माणसं मोठी होत आहेत, संघटना मोठ्या नाही होत, पक्ष मोठे होत नाहीत, ताकद मोठे होत नाही. आणि म्हणून कोणी विचारत नाही, कारण त्यांना माहिती असतं मोक्षाचा जीव कुठे आहे, तरी एक दोन माणसामध्ये असतो. एक दोन माणसाचा जीव थंड केला की आजची पार्टी थंड होती, आणि त्यामुळे त्यांना सहज तुम्हाला हवं तसं झुकवता येतं, वागवता येतं. कारण ही मंडळी सगळी पक्षाकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यावं आणि आपल्यासोबत अनेक लोकांनी मोठं व्हावं अशा काही व्यापक भूमिका घेत नाहीत, आणि त्याचे परिणाम गेल्या 20-25 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यापासून आपण धडा घेतला पाहिजे. आणि म्हणून हा जो पावसाळी कालखंड आहे, मी ज्याला वर्षावास कालखंड म्हणतो, या वर्षावास कालखंडामध्ये जेवढं संघटन बांधून घेता येईल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि पाऊस संपल्यानंतर मैदान आहेत, मोर्चे आहेत, धरणं आहेत, आंदोलन आहेत, सभा संमेलन आहेत. पण या 2-3 वर्षामध्ये, 2-3 महिन्यामध्ये संघटनेकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रात सगळ्या बहुतेक ठिकाणी आता लोकसभावाईज शिबिर सुरू आहे, ट्रेनिंग कॅम्प सुरू आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो, येत्या 10 तारखेला पहिल्यांदा आम्ही एका नागपूर लोकसभेचा बूथ कमिटीचा पदाधिकारी यांचा कॅम्प घेतोय, आणि त्या कॅम्पला 500 खाली दुसऱ्या लोकांना प्रवेश नाही. तिथे कोण मोठा प्रदेशवाला आहे, राज्यवाला आहे, त्यांना तिथे प्रवेश नाही. तिथे फक्त बूथ कमिटीवालेच बसतील, कारण जोपर्यंत अशी वर्गवारी करत नाही तोपर्यंत ताकद समजत नाही. त्यांच्यात सगळेच एकत्रित करायचे, विधानसभा तिथे, तालुका तिथे, शहर तिथे, जिल्हा तिथे, प्रदेशवाले तिथे, याच्यातून ताकद कळत नाही. वार्डाची मीटिंग तर वार्डाची तसली पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तुमची ताकद काय. आणि म्हणून संघटनेकडे आम्ही जाणीवपूर्वक लक्ष देतोय. आणि त्याचसोबत संविधान हक्क परिषदा या बिरसा मुंडाच्या स्मृती दिनापासून, बिरसा मुंडाचा स्मृती दिन 9 जून आहे, 9 जून पासून ते 9 ऑक्टोबर पर्यंत, आणि 9 ऑक्टोबर हा कांशीरामजींचा स्मृती दिवस आहे. म्हणजे बिरसा मुंडाचा स्मृती दिवस ते अगदी कांशीरामजींचा स्मृती दिवस
असा हा संविधान हक्क परिषदेचा संबंध महाराष्ट्रभरील कार्यक्रम. आता तुम्ही म्हणाल संविधान हक्क परिषद आणि बाकी पक्ष जे घेतात त्यांची नाव असतात संविधान बचाव परिषद, भाजपा हटाव परिषद, नाव काही काही भिन्न आहे, पण तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आणि फरक आहे. त्याचं आपण शेतकऱ्याच्या बाबत महाराष्ट्रात पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीच्या वतीनं जाहीर भूमिका मांडली. मी आता जेव्हा उल्लेख करतोय तेव्हा गेल्या 20 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीला आपला नेमका अजेंडा काय हे सुद्धा महाराष्ट्रासमोर ठासून मांडता आलेलं नाही. हे महाराष्ट्रातल्या आंबेडकरी आंदोलनाचा अजेंडा काय आणि शत्रू तर तुम्हाला कात्रीत पकडायला तयार आहे. तुम्ही आरक्षण आणि अत्याचार या चौकटीतून बाहेरच पडता कामा नये याच्यासाठी इथले प्रस्थापित पक्ष तुमची गोलबंदी करण्यास तयार आहे. तुम्ही शेतीच्या बाबीकडे जाता कामा नये, तुम्ही बेरोजगार प्रश्नाकडे जाता कामा नये, तुम्ही इथल्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात तुम्ही काही बोलता कामा नये, राष्ट्रीय इतर समाजाच्या प्रश्नाकडे जाता कामा नये आणि तुम्ही एका विशिष्ट एरियामध्ये ऑपरेट व्हावं जेणेकरून तुमचं कल्चरल आयसोलेशन झालेलं आहे, पॉलिटिकल आयसोलेशन झालेलं आहे, ते कंटिन्यू कसं होईल याचा शिस्तबद्ध डाव खेळतात आपल्यातल्या अनेक विद्वानांना समजत नाही, कार्यकर्त्यांना समजत नाही आणि परिणाम मग आंबेडकरी राजकारणाची पक्षाची चळवळीची व्याप्ती वाढत नाही. आणि व्याप्ती जर तुमच्या चळवळीची पक्षाची वाढली नाही तर वोट बँक वाढण्याचा अजिबात कुठला धोका नाही तुम्हाला आणि त्यामुळे माणसं निवडून यायचा अजिबात धोका नाही. तर या अशा चक्रामध्ये अडकलेली गेल्या 20-25 वर्ष मी नेहमी म्हणतो की आता आपल्याकडे साधनं आहे, माणसं आहे, मॅनपॉवर काय आहे, ह्युमन कॅपिटल चांगलं आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे, प्रसार माध्यम आहे. अरे बाबासाहेबांच्या काळात काही नव्हतं तरी ते माणसं निवडून आणू शकत होते. मग तो स्वतंत्र मजूर पक्ष असेल, शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल, तेवढी प्रज्ञावंत माणसं नव्हती, धनवान माणसं नव्हती. आज आपल्याकडे थोडे दोन देणारे दोन खेळणारे असे पण बरेच आहेत. पण बाबासाहेबांच्या काळात हे नसताना सुद्धा ते निवडणुका जिंकायचे. मग आमच्याकडे हे सगळं आल्यानंतर सुद्धा निवडणुका का नाही जिंकत. मग अशी उल्लेख केला की आता 2 महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा निकाल आला, काय आंबेडकरी चळवळीचं अस्तित्व आहे, काय अस्तित्व काय. मी मागही भंडाऱ्याची लोकसभा जेव्हा BRSPने लढवली तेव्हा मी प्रकाश आंबेडकरांना म्हणालो की ठीक आहे तुम्ही भंडाऱ्यात पण या, पण पालघर तुमची लढवण्याची अजून ताकद नाही का हो, कारण माझा पक्ष तर 2 वर्षापूर्वी त्यामुळे मला मर्यादा आहेत, पण तुम्हाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात 40 वर्ष झाली का. मग 40 वर्षाच्या राजकारणात आदिवासी पट्ट्यातील लोकसभा किंवा विधानसभा जर कुठल्याही आपल्या नेत्याला जर लढवता येत नसेल तर तुम्ही आंबेडकरी चळवळीच्या अपयशाचा पाया घातलाय, यशाचा पाया नाही घातलाय. एवढं तुम्ही मर्यादा करून ठेवलं की जिथे विशिष्ट समाज आहे त्याच ठिकाणी तुम्ही, पण त्यांच्याही मताच्या जीवावर किती मताची टक्केवारी. मी नेहमी म्हणत आलो की महाराष्ट्रामध्ये नाही म्हटलं तरी 1-1.5 कोटी आहेत आणि मग निवडणुकीच्या राजकारणात जातात कुठं मत, अर्थात दुसरीकडे जाणं हे काही तुमच्या हातात नाही, पण ते तुमच्याकडे काय येत नाही याचा विचार करणं तरी तुमच्या हातात आहे ना, जेणेकरून त्याचा बंदोबस्त केला तर पुन्हा कधीतरी येते.
त्यामुळे व्यापक भूमिका घ्यायच्या. गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही शेतकरी आणि बेरोजगारांच्या प्रश्नावर काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा मोठा मोर्चा काढला होता. तुम्ही सगळे आला होता बहुतेक लोक नागपूर. त्याच्या अगोदर गेल्या वर्षी पुन्हा एक मोठा मोर्चा काढला आणि 2016 ला तर ज्या ब्लॅक मनीच्या प्रश्नासंबंधी हे भाजपा बोलून सत्तेवरती आले, आता हेच ब्लॅकच्या यादीत समाविष्ट झाले. लोक ब्लॅकआउट करतील 2019 ला, हे ब्लॅकच्या यादीत समाविष्ट झाले.